खाद्यपदार्थ सिनेमागृहात घेऊन जाण्यास बंदी असल्या कारणाने मनसेने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. सिनेमागृहातील खाद्यपदार्थांचे दर कमी केले असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. खाद्यपदार्थ सिनेमागृहात घेऊन जाण्यास बंदी असल्या कारणाने मनसेने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले आहे. आज मी औरंगाबाद शहरात आलोय, एका खूप अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक या शहरात आलोय. मनसे चित्रपट सेनेची गेल्या 3 महिन्यातच इथं सुरुवात झाली आणि त्या चित्रपट सेनेची घडी आता इथून पुढे सुसाट व्हावी, जोरात पळावी याच्यासाठी पुढच्या वर्षभराच्या कार्यक्रमांचं नियोजन, माझे इथले जे नवीन पदाधिकारी त्यांच्याशी बैठक, गप्पा टप्पा आणि चित्रपट सेनेला काय अपेक्षित काम आहे या पदाधिकाऱ्यांकडून, या सगळ्या गोष्टींची चर्चा सविस्तर करण्यासाठी आज मी इथे आलो आहे. कारण आज तुमच्या चर्चेचा मेन मुद्दा काय? आज माझ्या चर्चेचा मेन मुद्दा हा आहे की चित्रपट सेनेला किंवा रादर कलाकारांसाठी चित्रपट सेना नेमकं काय करते, हे कलाकारापर्यंत पोहोचवायचं काम चित्रपट सेनेने कसं करायचं या संदर्भात मी मार्गदर्शन करायला इथे. यामुळे काही सिनेमागृहात खाद्यपदार्थांच्या किमती कमी केल्या आहेत. सिने कलाकार रमेश परदेशी म्हणाले की आम्ही सर्वांसाठी काम करीत आहोत, जो आर्थिकदृष्ट्या कमी आहे आणि आमची ही क्रांती चालूच राहणार असे रमेश परदेशी यांनी AIN News शी बोलताना सांगितले.